क्लास तर काल आपण काय पाहिलेलो बेसिक्स कन्सेप्ट इन ज्योमेट्री पेज नंबर फर्स्ट वरच आपलं तुमचं प्रकरण आहे चॅप्टर नंबर फर्स्ट तर त्यामध्ये आपण काय काय माहिती घेतलेली काल पॉइंट लाईन लाईन सेगमेंट रे ओके अँड कोलिनियर कोलिनियर पॉइंट्स प्लेन्स अँड आणि काय सांगितलेलं होतं तुम्हाला हां कोलिनियर पॉइंट्स अँड पॅरलल लाईन्स ओके तर ह्याबद्दल आपण माहिती घेतलेली आणि ते तुम्हाला चांगलं लक्षात आलेलं आहे असं मला वाटते तर त्यानंतर आपण आता काय करूया तर पुढचा भाग घेऊया की समा आपण घेऊया की प्रॅक्टिस सेट फर्स्ट घेऊया आता ठीक आहे तर बघा नाव द्या बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री इन ज्योमेट्री ओके बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री त्यामध्ये प्रॅक्टिस सेट आपण फर्स्ट घेऊया प्रॅक्टिस सेट फर्स्ट ओके त्यानंतर घ्या क्वेश्चन लिहून घ्या आणि आकृती काढा जसं पुस्तकात तुमचा पान नंबर किती आहे बघा चार आहे हां आकृतीला नाव दिलेले आहे तशी नाव लिहा हा झाला पी अँड टी त्यानंतर यस मिड पॉइंट ओ अँड आर एम ठीक आहे त्यानंतर पुढं आपल्याला काय दिलेलं आहे बघा शेजार एक आकृती दिलेली आहे त्यांची आपल्याला नावे लिहायची आहे तिने नावे सांगितले आहेत तर पहिलं जे कोलिनियर पॉइंट्स आहेत त्यांची नावे लिहा बघू कोलिनियर म्हणजे एक रेषीय सांगा बघू नंबर फर्स्टचं आन्सर कोलिनियर पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय एक रेषीय बिंदू कुठल्या कुठल्या सांगा सांगितलेलं आहे कोलिनियर पॉइंट म्हणजे एका रेषेतून चाललेले आहेत ते दिसतंय का बघा बघा मला तर दिसालंय कुठले कुठले आहेत ते यम एक रेषेतून चालले आर यस टी यन पी होय ना हे एक रेषी आहे लिहा यम ओ टी लिहा एम ओ टी घेण्यासाठी पहिल्यांदा कसं लिहायचं बघा पॉइंट बघा पॉइंट यम म्हणजे बिंदू यम पॉइंट ओ आणि पॉइंट टी हे झालं एक रेषेचं त्यानंतर ही रेषा झाली आता या रेषेतलं कोण आहे बघा आहे काय त्यानंतर या रेषेतलं कोण आहे का बघा पहिले काय काय पॉइंट आर पॉइंट ओ अँड पॉइंट यन या बघू पॉइंट एक रेषीय कोलिनियर पॉइंट या म्हटल्या पॉइंट आर पॉइंट ओ पॉइंट यन व्हेरी गुड त्यानंतर आणि कोण दिसालंय का बघा आणि कोण दिसालंय इथं दिसालंय का आणि कोण पॉइंट ओ झालं पॉइंट यन हो तर हे काय आहे एक रेषीय बघा कसं ओळखलं आपण कसं ओळखलं रे बाळांनो बघा कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एक रेषीय बिंदू हा शिकलेलो आहे आपल्याला आता ही एक रेषा दिसाल्या हा त्यावर किती बिंदू आहे दिसायला लागले ना पॉइंट यम पॉइंट ओ पॉइंट टी लिहिलेलं आहे काय पॉइंट यम पॉइंट ओ पॉइंट टी ओके त्यानंतर इथली रेषा काय आहे बघा ही ही तिरकी रेषा पॉइंट आर पॉइंट ओ पॉइंट यन इथं आहे काय नाही तर इथं पॉइंट पी फक्त वाढला आहे होय ना ही एक रेषीय नाही आहे त्यानंतर पुढचा पॉइंट कुठला आहे बघा किरण रे कुठले कुठले आहेत बघा रे रे हा रे आहे बघा रे ओ एम आकृतीमध्ये बघा आकृतीमध्ये रे ओ पी
that one number answer. Rayon म्हणजे rayon किरण आहे. त्यानंतर कुठले लिहिणार बघा, rayon झालं. आकृती बघा, rop rop कुठे आहे बघा, इथे आहे rop. त्यानंतर कुठले लिहिणार, rayon rot rayos आणि ror. हा तर असं ओ बिंदू पासून सुरुवात व्हायला लागली. बघा आता रे ओपी लिहिलं मी ना, आता बघा रे ओयन लिहा. रे ओयन लिहिला, त्यानंतर रे ओयन झालं, त्यानंतर रे ओटी लिहा. रे म्हणजे काय सांगितलेलं आहे मी, किरण. रे ओटी, त्यानंतर रे ओयस. रे ओ यस, त्यानंतर कुठलं घ्यायचं, रे ओ आर. हा एका खाली एक बघा आणि एकदा समजून सांगतो. हा जे कोलिनियर पॉइंट आहे ते एकाच रेषेमध्ये आहेत, एम ओ टी आर ओ एन. हा बिंदू बिंदू नाव द्या एक्सप्रेसने, पॉइंट पॉइंट. ओके, त्यानंतर रे ओयम म्हणजे ओ पासून सुरुवात व्हायला लागली. किरण रे ओयम, रे ओ पी, रे ओयन, रे ओ टी, रे ओ एस अँड रे ओ पी. कळालं बाळांनो, रे ओयम, रे ओ पी, रे ओयन, रे ओ टी, रे ओ एस अँड रे ओ आर. ठीक आहे. त्यानंतर लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंट कशी ओळखायची सांगा. लाईन सेगमेंट कसं ओळखायची तर लिहा ते पॉईंट. लाईन सेगमेंट नंबर थ्री. लाईन सेगमेंट म्हणजे काय, लाईन सेगमेंट म्हणजे काय सांगितलेलं आहे मी, रेषाखंड. ओके, लाईन सेगमेंट कुठले कुठले आहेत बघा, सेगमेंट एम टी बघा, इथून ते इथून वाढवलेला भाग रेषाखंडाचा. त्यानंतर आर्यन आहे काय, इथून ते इथं. त्यानंतर पुढं कोण आहे बघा, ओ पी. हा इथून ते इथंपर्यंत, हा हे अमर्यादा आहे. ओ एन आहे काय, आणि ओ टी कुठं आहे बघा, सिंपल आहे ना. बघा मी काय सांगितलं, लाईन सेगमेंट, सेगमेंट एम टी इथून झाला, सेगमेंट आयन, सेगमेंट ओ पी जे बाया नॅरो आहे ती, सेगमेंट ओ एन, सेगमेंट ओ टी. ओके, सेगमेंट ओ एस, सेगमेंट ओ आर अँड सेगमेंट ओ एन. कळते काय बघा, लिहूया सेगमेंट पहिला काय येणार, सेगमेंट एम टी. त्यानंतर सेगमेंट कुठला येणार, ही एम टी लाईन सेगमेंट. ही आपण हे लाईन सेगमेंट म्हणजे जो वाढवलेला भाग असतो तो, हा झाला आर्यन, सेगमेंट आर्यन. त्यानंतर सेगमेंट कुठला लिहूया, आर्यन नंतर इथून चालू करूया ओ पी, होय ना, सेगमेंट ओ पी. त्यानंतर सेगमेंट ओयन, आकृतीमध्ये बघा ओयन. हा त्यानंतर सेगमेंट ओ टी, बघा सेगमेंट ओ टी. त्यानंतर कुठला आहे ना, सेगमेंट बरोबर ओयस, सेगमेंट ओयस. त्यानंतर कुठला आहे ना बाळांनो, सेगमेंट ओआर, सेगमेंट ओआर. ओके, तर अशा पद्धतीनं हे सेगमेंट आपण, आणि एक होतो बघा सेगमेंट ओ एम, सेगमेंट ओ एम, व्हेरी गुड. ओके, तर अशा पद्धतीनं आपण सेगमेंट ओळखला. बघा कोलिनियर म्हणजे एक रेषामध्ये असते ते. त्यानंतर रे किरण कुठला झाला, आर ओ एम, ओ एस, ओ पी, ओ टी, ओ एम, ओ एम. ओके, अशा पद्धतीनं हा किरण झाला. लाईन सेगमेंट म्हणजे ज्या रेषाखंडाचा जो वाढव रेषेचा वाढवलेला भाग जो असतो त्याला लाईन सेगमेंट म्हणतो. हे काय आहे, अमर्यादा आहे, होय ना. तर आपण काय घेतलं, आर्यन, सेगमेंट एम टी, सेगमेंट ओ पी, सेगमेंट ओ एन, सेगमेंट ओ टी, सेगमेंट ओ एस, सेगमेंट ओ आर अँड सेगमेंट ओ एन. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण हे क्वेश्चन नंबर फर्स्टमधला तिसरा भाग झालेला आहे. आता पुढं काय बनणार आहोत, लाईन. लाईन म्हणजे काय, रेषा.
आता पुढे काय सांगितलं रेषा कुठल्या कुठल्या आहेत तुम्ही सांगा बघू रेषा सिंपल आहे दिसा लागले मला तरी रेष इथं दिसा लागले काय लाईन एम टी अँड लाईन आर एम होय ना बघा नंबर फोर लिहायचं लाईन 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 म्हणजे काय रेषा काय लिहिणार लाईन म्हणजे रेषेला बघा सांगा लाईन म्हणजे कुठल्या कुठल्या लिहिणार आता जर सांगितले जस्ट लाईन एम टी बघा ही रेषा दिसायला ना लाईन एम टी आणि लाईन आर्यन लाईन आर्यन ठीक आहे आता बघा ही काय रेषा झाली नाही कारण हे आधीच आहे इथपर्यंत पूर्ण रेषा नाही आहे बिंदूतून आर पार गेलेली नाही आहे होय ना तर ही रेषा या रेषा काय होतात आर पार झालेली आहे होय ना तर म्हणून हे झालं लाईन आर्यन अँड लाईन एम टी ओके तर तुम्हाला काय आलं का इथपर्यंत काय आलं नाही काय ना तर आपण पुढचा भाग काय करूया उद्या पाहूया ठीक आहे आणि हा जो अभ्यास आता शिकवलेला आहे प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर पर 3 वेळा तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा ठीक आहे आज आपण इथंच थांबूया बाकीचं उद्या घेऊया.